अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे तिन्ही, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे, छगन भुजबळ हे सगळे आता सध्या शरद पवार यांना भेटून बाहेर निघाले आहेत. भेटी कशा प्रकाराने झाली, तर भेटीमध्ये काय बोलणं झालं ते सगळे अजित पवार बोलले. ते बोलले राज्याला घेऊन विषय जे आहे त्याच्यावरती चर्चा झाली. आता इथे पार्लमेंट सेशन ऑन आहे, त्यात कशा प्रकाराने एक घडामोडी होतीये त्याच्यावरती चर्चा झाली असं अजित पवारांचं सांगणं होतं. त्यांनी इथे त्यांना विशेष दिले, शुभेच्छा दिले आहेत आणि ते सगळे आता जे आहेत बाहेर निघाले आहेत. आतमध्ये आता सध्या जे आहेत सुप्रिया सुळे, योगेंद्र पवार हे सगळे आता आपल्याला दिसले आहेत. दुसरेही खासदार जे शरद पवार गटांकडून आहेत ते इथे पोहोचले आहेत आणि बरोबरच आपण बघितलं तर दुसरेही नेते आहेत त्यांच्याशीही संवाद करूया. एक ऐतिहासिक दृश्य आता दिसलं, अजित पवार शरद पवार इतक्या एक ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर एकत्र येणं, एकाच रूफच्या अंडर येणं ही खूप मोठी ऐतिहासिकच घटना. तुम्ही म्हटल्याप्रमाणे निश्चितच त्या ठिकाणी आज आपल्या शेतकऱ्यांच्या राजांचा वाढदिवस आहे, 85व्या वर्षात ते पदार्पण करत आहे आणि आता संघर्ष, महाराष्ट्राचा संघर्ष निवडणुकीमधला तुम्हाला आम्हाला माहीतच आहे. साहेबांनी फार संघर्षातून 8 खासदार त्या ठिकाणी 10 आमदार निवडून आणले आणि परंतु सत्ता येणारी ही हिसकावून घेतल्यासारखी झालेली आहे. पण आज वेगळी कलाटणी त्याला मिळाली की अजितदादा, प्रफुल्लभाई, सुनील तटकरे, सुनेत्राताई, तुम्ही कार्यकर्ते म्हणून माजी खासदार आमदार पण आहात, तर कशा प्रकाराने एक्सपेक्ट केलं होतं का की पवार कुटुंब? एक्सपेक्ट केलं नव्हतं, पण ते आले तर आता उद्या येणारा काळ हा राष्ट्रवादीकरता चांगला आला पाहिजे. कारण की अगोदर पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता, काल पण होता, आज पण आहे, उद्या राहायला पाहिजे. आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाला बळकटी मिळाली पाहिजे म्हणून जर समजा हे परिवर्तन जर होत असेल तर चांगलं आहे. पण पवारसाहेबांच्या नेतृत्वात सगळे लोकांमध्ये उत्साह दिसत आहे, परिवर्तन होत असेल तर चांगलं आहे असं म्हणणं आहे. पण आपण बघितलेलं एक, मी तुम्हाला इकडे विटनेस करून एक बॉडी लँग्वेज एक्सप्लेन करायला मागते, ते म्हणजे कशा प्रकाराने जेव्हा अजित पवार जात होते तेव्हा एका एक भाऊ आणि एक बहीण कशा प्रकाराने एक बाय करतात त्याच्यातला एक दृश्य दिसून आला. जेव्हा अजित पवार बाहेर गेले आणि सुप्रिया सुळे हे बाहेर आले आणि जेव्हा अजित पवार निघत होते ते एक बॉडी लँग्वेज जी होती कशा प्रकाराने कुटुंब एकत्र येतोय, प्रेम परत दिसतोय अशा प्रकारची ती एक बॉडी लँग्वेज दिसून येत होती. अजित पवार जेव्हा बाहेर त्यांनी स्टेप आउट केलं तेव्हा त्यांनी सांगितलं की कशा प्रकाराने बोलणं झालं. आज जे आहे ते शरद पवार यांचं वाढदिवस आहे, उद्या त्यांच्या काकींचा वाढदिवस आहे, या सगळ्या गोष्टींना घेऊन आज त्यांची भेट झाली. राज्याबद्दल जेव्हा विचारलं गेलं की अमित शहा यांच्या बरोबर भेट होणार आहेत का, त्यात पण त्यांनी सांगितलं की अमित शहा यांच्या बरोबर ते लवकरच भेट येणार आहे. आता अमित शहांबरोबर होणारी ही जी भेट असेल अजित पवारांची, त्यात शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीबद्दल बोलणं होणार का, त्याला घेऊन एक संवाद होणार का, हेही समजणं एक महत्त्वाचं असेल. मंत्रिमंडळाला घेऊन 14 तारखेला जी आहे मंत्रिमंडळ विस्तार होणार होण्याची शक्यता आहे. अजित पवार स्वतः बोललेत की 14 डिसेंबरला जे आहे ते मंत्रिमंडळाचा विस्तार आहे ते होणार आहे, मंत्रिमंडळाची जी शपथ आहे ती होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींना घेऊन जी आहे चर्चा झाली आहे. चर्चेमध्ये भाग होता म्हणजे कालच्या प्रकाराने परभणीत घटना झाली त्याच्या व्यतिरिक्त जे एक आता मंत्रिमंडळ कसं असेल, येणारा राज्यात अधिवेशन जे होणार आहे तो कसं असणार आणि तसंही दिल्लीत आता सध्या संसद चालू आहे तर त्यात एक कसे लोकसभा राज्यसभामध्ये काय एक घटना घडली आहे किंवा क्या कशा प्रकाराने कुठे गोष्टी अडकल्या आहेत, संसद चालू राहत आहे किंवा कोणते मुद्दे उपस्थित आहेत, या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा झाली असं अजित पवारांचं सांगणं होतं. त्यांनी शुभेच्छा दिले. आता काहीच वेळात आपण अपेक्षा करतोय की सुप्रिया सुळे हेही बाहेर येणार, कारण की अजित पवार यांच्याकडून आपण समजून घेतलं की त्यांचं काय एक मत होतं, आता कसं सुप्रिया सुळे यांचं काय मत असेल हेही समजून घेणार. संजय राऊत स्वतः इथे आलेले, संजय राऊत यांनी टिपाटिपणी केलेली अजित पवारांना घेऊन, एक नेमकं काय संवाद असेल आपण समजून घेत. तर अगदीच अनेक महत्त्वाचे नेते त्या ठिकाणी पोहोचत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद उर्वशी आपण दिलेल्या या माहितीसाठी.